सुरेखास किचन मॅजिक या माझ्या चॅनल मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज मी बिना भाजणीचे खमंग असे थालीपीठ बनवणार आहे। त्याच्यासाठी हे पीठ घेतलेलं आहे। हे बेसन पीठ आहे, ज्वारीचं आणि गव्हाचं, हे तिन्ही पीठ सम प्रमाणात घ्यायचे आहेत। तुम्ही कितीही थालीपीठ बनवा, तिन्ही पीठ सम प्रमाणात घ्यायची। एक वाटी घेतलं गव्हाचं तर एक वाटी बेसन, एक वाटी ज्वारीचं पीठ। आणि त्याच्यासाठी ह्या मिरच्या घेतलेल्या आहेत, लसूण आणि जिरं। तर हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये आता हळद टाकायची आहे। ही भाजणी केलेली नाही अजिबात, बिना भाजणीचे एकदम खमंग थालीपीठ बनवणार आहे मी आज। चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि भरपूर अशी कोथिंबीर पण टाकायची आहे। हे 7-8 जणांना पोट भरून खाता येईल एवढे थालीपीठ होतील याचे। अंदाजेच घेतलेलं आहे, अगदी मोजून नाही घेतलेलं। आणि हा ओवा घेतलेला आहे। तुम्हाला किती 4, 5, 10 बनवायचे असतील तर थालीपीठ, पण पीठ सम प्रमाणात घ्यायचं। ओवा चांगला चोळून टाकायचा त्याच्यामध्ये आणि ही मिरची, जिरं आणि लसूण मिक्सरला बारीक केलेलं ते पण ह्याच्यामध्ये टाकायचं आहे। कोथिंबीर, लसूण, जिरं भरपूर घालायचं, छान टेस्ट येते। आणि सगळं मिक्स करून घ्यायचं आणि मिरची तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे, पण थालीपीठ थोडेसे तिखटच छान लागतात त्यामुळे घालायची मिरची पण भरपूर। आणि सगळं मिक्स करून घ्यायचं आधी हाताने व्यवस्थित। झटपट थालीपीठ होतात, भाजणीची गरज नाही। सगळ्या डाळी मिक्स करून भाजून थालीपीठ करायचं म्हटलं की एक दिवस त्याच्यामध्ये जातोच। मग या पद्धतीने केली की पटकन होतात थालीपीठ आणि एकदम टेस्टी लागतात। थोडं थोडं पाणी घालून मळून घ्यायचं आहे। जास्त घट्टसर आणि जास्त पातळ पण नाही मळायचं। हे झालंय मळून। आता आणि ही खाली परत ठेवलेली आहे कारण याच्यावरती आता आपण कपडा कॉटनचा घेतलेला आहे पाण्यामध्ये भिजवून, तो ठेवला की पाणी गळतं खाली आणि फरशीला पण टेकतो कपडा, त्याच्यामुळे परत ठेवलेली आहे। खाली टेकत नाही आणि पाणी गळालं तर परातीमध्ये गळतं ते। आपण कपडा पूर्ण ओला केलेला आहे त्यामुळे पाणी गळतं खाली। कपडा भिजवून थोडंसं पाणी टाकायचं आणि गोळा करून हलक्या हाताने पसरून घ्यायचं ते पीठ। आणि हाताला चिटकू नये म्हणून अधून मधून हाताला पाणी लावून घ्यायचं आणि हळूहळू पसरून घ्यायचं पीठ। पाणी लावलं की नाही चिटकत, हळूच व्यवस्थित सगळं असं पसरून घ्यायचं। तवा गरम झालेला आहे, तेल टाकलंय त्याच्यावरती। आता आणि आता हळूच असा अलगद उचलायचा कपडा आणि तव्यावरती ठेवायचा आणि थोडस पाणी टाकायचं म्हणजे कपडा उचलताना चिटकत नाही थालीपीठावर। आणि थोडस दाबून नंतर हळूच सोडून घ्यायचा कपडा। हे बघा असा छान झाले, मस्त झाले एकदम थालीपीठ। आणि वरती झाकायचं गॅस स्लो करून म्हणजे चांगली भाजतात थालीपीठ। 1-2 मिनिटं ताट झाकून ठेवायचं गॅस स्लो करून म्हणजे छान भाजतात। ते अजून एक भाजून घेते, असं हळूच उचलायचं आणि ठेवायचं त्यावर। असं पाणी सोडून थोडस दाबून घ्यायचं असं म्हणजे सुटतो कपडा लगेच, नाही चिटकत थालीपीठाला। हा बघा असं थोडस वरती तेल टाकून ताट झाकून ठेवायचं गॅस स्लो करून। हे बघा असं हलक्या हाताने असं थोडं थोडं प्रेस करत राहायचं पाणी लावून। एकदा करून बघा अशी थालीपीठ, खूप छान, खूप खमंग लागतात आणि पटकन होतात, भाजण्याची गरजच नाही।
टेस्ट पण भाजणी सारखीच लागते। अशी खमंग भाजून घ्यायची मस्त पैकी आणि मऊ होतात एकदम, भाजणीपेक्षा एकदम मऊ होतात। बिना भाजणीचे खमंग आणि मऊसूत थालीपीठ खाण्यासाठी तयार आहेत। तुम्ही पण एकदा अशा प्रकारे नक्की करून बघा, खूपच छान लागतं। माझी रेसिपी आवडली तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझा चॅनल सुरेखास किचन मॅजिकला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।